दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी NIA, ED आणि दहशतवाद विरोधी पथकाने राज्यातील विविध ठिकाणी छापेमारी केली आहे. तपास यंत्रणांनी 15 अधिक जणांना ताब्यात घेतले. राष्ट्रीय तपास संस्थेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयांवर देशभरात छापेमारी सुरू केली आहे. महाराष्ट्रातही पुणे, नवी मुंबई, भिवंडी, मालेगावसह इतर ठिकाणी छापेमारी सुरू केल्याचे वृत्त आहे. NIA ने मध्यरात्री 3 नवी मुंबईतील नेरूळमधील सेक्टर 23 PFIच्या कार्यालयावर छापा मारला, तर पुण्यातही कारवाई सुरू असून दोघांना ताब्यात घेतले आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यकर्ते अब्दुल कयाम शेख आणि रझा खान या दोघांना तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले. मालेगावमधूनही ATSने एकाला ताब्यात घेतले आहे. औरंगाबादमधून ATSने चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कोंडवा भागातील PFI कार्यालयावर छापेमारी केली आहे. पुण्यात PFI आपल्या हालचालीचे केंद्र तयार करत असल्याचे गुप्तचर संस्थांना संशय आलाय. NIA महाराष्ट्र दहशतवादा विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. या छाप्यात PFIच्या कार्यालयातील काही साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर नाशिकमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याबद्दल काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. PFIचे महाराष्ट्रातील मुख्य कार्यालय पुण्यातील कोंढवा भागात आहे. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.